वसईविरार नालासोपारा परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडतो आहे. वसई पश्चिमेच्या समर्थ रामदास नगर नवघर परिसरात काल रात्री 11 वाजता एक भलमोठं गुलमोहराचं झाड पडल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसून एका पिकअप टेम्पोवर हे झाड पडल्यानं मोठं नुकसान झालंय. झाड पडून विजेचे पोल देखील पडले आहेत, त्यामुळे परिसरात वीज पुरवठा खंडित झाला आहे. घटनास्थळी महापालिकेच्या अग्निशामक दलाचे जवान दाखल झाले असून कटरच्या सहाय्याने झाड कापून बाजूला करण्याचं काम सुरू आहे. वारंवार झाड पडण्याच्या घटनेमध्ये वाढ झाल्यानं वसईविरार महापालिका प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर नागरिकांनी एक प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. गेले महिनाभर मी वृक्ष विभागातला इन्फॉर्म करत आलेले आहे की ही झाडं तोडायची आहेत, मात्र आज काही आमच्याकडे गाडी बिघडलेली आहे, आज माणूस नाही, अशा वेगवेगळ्या त्यांच्या तक्रारी सातत्याने असल्यामुळे ह्या रांगेतली जी वृक्ष छाटणी होणं गरजेचं होतं ती झालेली नाही. आणि आज तुम्ही बघताय की एक मोठं झाड कोसळून आज रात्रीपासून आमच्या विभागात लाईट नाही आहे.